हेलो स्टूडेंट्स, विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण मराठी विषयाचं व्याकरण पाहणार आहोत. सराव करायचा आहे आपल्याला. खालील वाक्यांचा प्रकार ओळखा असा प्रश्न आहे. काही वाक्य तुमच्या समोर आहेत आणि वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर वाक्याचा प्रकार आपण आधी पाहिलेला आहेतच. सगळ्यात पहिला येतो विधानार्थी वाक्य, नंतर आपण पाहिला आहे प्रश्नार्थी वाक्य, नंतर आज्ञार्थी वाक्य आणि नंतर उद्गारार्थी वाक्य. चला बघूया आपल्याला वाक्यांचे प्रकार ओळखायचे आहेत. पहिलं वाक्य, रनिंग कर रोज. ओके, इथे प्रश्नचिन्ह नाही आहे म्हणजे प्रश्नार्थी नाही आहे, उद्गारार्थी चिन्ह नाही आहे म्हणजे उद्गारार्थी वाक्य नाही आहे. म्हणजे एक तर हे विधानार्थी वाक्य किंवा आज्ञार्थी वाक्य. रनिंग कर रोज, आज्ञा दिलेली आहे, ऑर्डर दिलेली आहे, म्हणजे आज्ञार्थी वाक्य होणार. तर मी ते लिहिणार आज्ञार्थी वाक्य. ओके, ना ओळखलंस का मला? बघा, प्रश्नचिन्ह आहे आणि प्रश्नचिन्ह म्हणजे प्रश्नार्थी वाक्य बनणार आहे. ओके, प्रश्नार्थी वाक्य. ओके, पुढे पहा. चला, किती सुंदर आहे हा गुलाब. उद्गारार्थी चिन्ह आहे ना ते, म्हणजे याला म्हणायचं उद्गारार्थी वाक्य. ओके, पुढे पहा, उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. शेवटी पूर्ण विराम आहे, फुल स्टॉप आहे, म्हणजे हे विधानार्थी वाक्य होईल किंवा आज्ञार्थी वाक्य होईल. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. तर विद्यार्थ्यांनो, हे सुद्धा आज्ञार्थी वाक्यच व्हायला हवं, कारण आपल्याला क्रियापद अशा पद्धतीने दिलेलं आहे की ऑर्डर किंवा आदेश दिल्यासारखा. सो उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा असं म्हटलेलं आहे, म्हणून हे काय होणार आहे, आज्ञार्थी वाक्य. शेवटचं वाक्य आहे, पुढच्या शुक्रवारी आमची सहल आहे. बघा, शब्द दिलेला आहे, पूर्णविराम दिलेला आहे आणि आहे असं शेवटी नॉर्मल क्रियापद आहे. हे साधं वाक्य आहे आणि म्हणून याला म्हणायचं आपण विधानार्थी वाक्य. काय म्हणायचं? विधानार्थी वाक्य. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया. पुढे प्रश्न आहे, कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. कुणाचेही वाईट करू नये असं वाक्य आहे. नये म्हणजे नकारार्थी आहे हे वाक्य, नकार आहे, नेगेटिव्हनेस आहे. आपल्याला होकारार्थी वाक्य करायचं आहे. तर बघूया कशा पद्धतीने करता येईल. होकारार्थी करायचं म्हणजे नयेतून निघून गेलं पाहिजे आणि ते होकारार्थी वाक्य यायला हवं. कोणाचेही आपण शब्द बदल करूया, चांगले करावे. तर पहा, नाही हे गेलं आणि वाईट या शब्दाला आपण बदलून चांगले घेतला. कोणाचेही चांगले करावे, तर त्या वाक्याचा होकारार्थी वाक्य असं झालेलं आहे. ठीक आहे, पुढचं वाक्य आहे, आज गाडीत प्रचंड गर्दी. विधानार्थी वाक्य बनवायचं आहे, म्हणजे साधं वाक्य बनवायचं आहे. बघूया कसं बनवता येईल. आज गाडीत प्रचंड गर्दी आहे असं शेवटी लिहूया, म्हणजे विधानार्थी वाक्य बनलं. ठीक आहे, आता वाक्य नंबर 3 घेऊया. पांढरा रंग सगळ्यांनाच आवडतो आणि याचं बनवायचं आहे प्रश्नार्थी वाक्य. ठीक आहे, प्रश्न बनवायचा आहे. बघा कसं बनवणार, पांढरा रंग
सगळ्यांनाच आवडतो का असं लावलं आणि प्रश्नचिन्ह तयार झालं. प्रश्नचिन्ह लावलं म्हणजे प्रश्न तयार झाला. बघा पांढरा रंग सगळ्यांनाच आवडतो का, प्रश्नार्थी वाक्य बनलेलं आहे. ठीक आहे, आता वाक्य नंबर 4. एका खूप मोठे आहे असं वाक्य आहे आणि म्हटलेलं आहे सूचना नकारार्थी वाक्य करा. नकारार्थी करा असं म्हणत आहे. ठीक आहे, पहा हे काम खूप मोठे नाही, सरळही लावू शकतो आपण किंवा छोटे नाही असंही म्हणतो. नाही लावलं म्हणजे नकारार्थी येणार आहे. पाचवं वाक्य आपल्याला घ्यायचं आहे. मरगळ झटकून टाकावी आणि या वाक्याचा बदल करायचा आहे अज्ञार्थी मध्ये. पहा कसं करता येईल. मरगळ झटकून टाका. ठीक आहे, सो वाक्य रूपांतराची 5 वाक्य आपण इथे पाहिलेली आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया. तर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पहिला वाक्प्रचार आहे फळाय, त्याचा अर्थ सफल होणे असा येणार आणि वाक्यात उपयोग तुम्ही स्वतःचं वाक्यही वापरू शकता. आपण इथे लिहिलेलं आहे नूतनची मेहनत फळाला आली. दवंडी पिटणे याचा अर्थ जाहीर करणे असा होतो आणि याचा वाक्याचा उपयोग आपण इथे केलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने वाक्यात उपयोग करू शकता. राजाने संपूर्ण राज्यात दवंडी पिटली. पुढचा तिसरा हा वाक्प्रचार आहे चेहरा उतरणे, अर्थ होतो नाराज होणे. वाक्यात उपयोग आपण इथे केलेला आहे सामना हरल्यामुळे रवीचा चेहरा उतरला. पुढे प्रशंसा करणे हा पुढचा वाक्प्रचार आहे. वाक्यात वाक्याचा अर्थ होतो ते वाक्प्रचाराचा अर्थ होतो स्तुती करणे. मी परीक्षेत पहिला आलो म्हणून माझी खूप प्रशंसा केली. ठीक आहे, आणि पाचवा वाक्प्रचार आहे इशारा करणे, त्याचा अर्थ होतो खून करणे. गणेशने त्याच्या मित्राला इशारा केला असा वाक्यात उपयोग आहे. तुम्ही वाक्प्रचारांचे अर्थ लक्षात ठेवा आणि वाक्यात उपयोग तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. तुम्ही तुमची वाक्य स्वतःची बनवू शकता. ठीक आहे, तर हा आजचा सराव जो आहे आपण एवढा घेत आहोत. ठीक आहे, आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.